नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे मराठी इयत्ता दुसरी 28। कविता आपण पाहणार आहोत, एक देवाचे देणे कविता आणि दुसरं नाच रे मोरा आणि तीन अंकांचा खेळ। या तीन कविता आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। पहिलं कविता पाहूया आपण, देवाचे देणे। देवा तुझे किती सुंदर आकाश, ही मुलं काय म्हणतायत, देवा तुझे आकाश किती सुंदर आहे। सुंदर प्रकाश सूर्य देतो, सूर्य कसा देतो, सुंदर प्रकाश देतो। सुंदर चांदण्या चंद्र, हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे। सुंदर चांदण्या, चांदण्या कशा आहेत, सुंदर आहेत, आणि चंद्र ही सुंदर आहे, आणि चांदणे कसे पडतायत, सुंदर पडतायत, म्हणजे चंद्राचं उजेड कसं पडतोय, सुंदर पडतोय। सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती। ही झाडे कशी आहेत, सुंदर आहेत, आणि पाखरे कशी आहेत, सुंदर आहेत, आणि ती गोड गाणे गात आहेत। सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी। हे बघा, सुंदर सुंदर वेली आणि त्यांची कशी फुले आहेत सुंदर सुंदर, तशी ही मुलं म्हणतायत आम्ही पण तुझी मुले आहेत देवा। इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील। ती मुलं म्हणतायत, हे एवढं तुझं जग जर एवढं सुंदर असेल तर तू किती सुंदर असशील। ही कविता लिहिली आहे ग ह पाटील यांनी। तर चला आपण या कवितेला छानपैकी चाल लावूया। देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो। सुंदर चांदण्या चंद्र, हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे। सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड परे गाणे गाती। सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी। इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील। आता आपण दुसरी कविता पाहूया, नाच रे मोरा। हे बघा, आता या कवितेमध्ये छानपैकी मोर तुम्हाला दिसतो आहे। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। म्हणजे काय, मोरा आंब्याच्या वनात, म्हणजे आंब्यांच्या झाड खूप झाड आहे ज्या ठिकाणी, तिथे आंब्याच्या वनामध्ये काय करायचंय, मोराला नाच म्हणायचंय। कवित्रेला काय म्हणायचंय, नाच म्हणायचंय। ढगांशी वारा झुंजला रे, ढगांशी वारा झुंजला रे, म्हणजे ढग आणि वारा एकमेकांना टक्कर देत आहेत। काळा काळा कापूस पिंजला रे, आणि ढग कसे झाले, काळ्या काळ्या कापसासारखे झाले आहेत। आता तुझी पाळी वीज देते टाई, वीज काय देते, टाई देते, म्हणजे विजेचा गडगडाट जो होतोय त्याला कवित्री म्हणते वीज देते टाई। फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। तर चला आपण चाल लावूया। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे। आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी। फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। तर हे झाले आपल्या दोन कविता। आता आपण तिसरी कविता पाहूया, अंकांचा खेळ। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अंक शिकायला मिळणार आहेत। एक दोन तीन चार, आमच्या शाळेतील मुले हुशार। पाच सहा सात आठ, अंक आमचे तोंडपाठ। ही मुलं बोलतायत आमचे अंक तोंडपाठ झालेले आहेत। नऊ दहा अकरा बारा, फिरायला जाऊन खाऊ वारा। हे काय म्हणतायत मुलं, की आपण फिरायला जाऊन
वारा खाऊया, म्हणजे वारा हवेत आपण फिरायला जाऊया. 13, 14, 15, 16 खेळायला झाली मुले गोळा. हे बघा सगळी मुले खेळायला गोळा झाली आहेत. 17, 18, 19, 20 पुरे बाबा झालो आता कसा 20. आता ही मुले खेळून खेळून दमली आहेत म्हणून हे बोलतायत पुरे बाबा आता बस झालं आता झालो कसा 20.